आमदार संजय राठोड आता आपल्यासोबत आहेत. संजय राठोड जी, आता जी काय स्थिती आपल्यापर्यंत काय माहिती पोहोचलेली आहे, आपल्याला ही हेलिकॉप्टरची दृश्य तर दिसत आहेत, किती वेळ लागू शकतो रेस्क्यू ऑपरेशनला, किती लोक आहेत अजून ज्यांना रेस्क्यू करायचंय? 45 जण त्या पुरामध्ये अडकून होते अशी माहिती प्रशासनाकडे आलेली आहे. बरं. आणि त्या ठिकाणी पोहोचायला थोडस अडचण होत होती, म्हणून हेलिकॉप्टरचा वापर करून त्यांना बाहेर काढावं अशा पद्धतीचा निर्णय आम्ही घेतला. आणि त्यानुसार हेलिकॉप्टरची मागणी सकाळीच मी दुपारी 12 जवळपास माननीय मुख्यमंत्र्यांच्या लक्षात हे आणून दिलं. त्यांनी मुख्य सचिवाला सांगितलं. अपर मुख्य सचिव महसूल व मदत पुनर्वसन यांनी लगेच हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्याच्या संदर्भामध्ये, आणि हेलिकॉप्टर तयार असल्यानंतर हवामान मात्र बरोबर नव्हतं, त्याच्यामुळे हेलिकॉप्टर उडू शकत नव्हतं, त्याच्यामुळे हे थांबलेलं आहे. परंतु आता हेलिकॉप्टर पोहोचलेलं आहे आणि या संदर्भातलं कार्य सुरू झालेलं आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात काल रात्रीपासून पाऊस पडतो आहे. बरं. जिल्ह्यामध्ये कुठे जवळपास 100 मिलीमीटर, कुठे 200 मिलीमीटर, कुठे 300 मिलीमीटर पेक्षाही जास्त पाऊस यवतमाळ जिल्ह्यामध्ये पडलेला आहे. आतापर्यंत प्रशासनाच्या हाती खर तर 2 व्यक्ती, एक पुरात वाहून गेले आणि एक घर पडून मृत्यूमुखी झाली अशा पद्धतीचं माहिती आलेली आहे. परंतु अजून डिटेल्स माहिती येईल. मोठ्या प्रमाणात लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे, अन्नधान्य असेल, कपडे असेल, याचं नुकसान झालेलं आहे. त्याच पद्धतीनं शेतीचं सुद्धा फार मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे. परंतु आता प्रशासन किंवा शासनाचं सर्वप्रथम अडकलेल्या लोकांना बाहेर काढणं याला आम्ही महत्व दिलेलं आहे, आणि त्या पद्धतीचं कार्य हे प्रशासन स्थानिक प्रशासनाच्या वतीनं चालू आहे. राठोड साहेब, हे 45 एकाच ठिकाणी आहेत का वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, आणि तिकडून आपल्याला त्यांना बाहेर आणावं लागेल? 45 ठिकाणी हे एकाच अनंत म्हणून गाव आहे, एक महागाव तालुक्यामध्ये, आणि त्या गावामध्येच कुठूनच आजूबाजूला जाता येत नाही, आणि म्हणून महागाव त्यांनी अनंतवाडी, आनंदनगर, तांडा येथे या ठिकाणी हे सर्वजण आहेत. आणि भारतीय वायुदलाच्या हेलिकॉप्टरने या ठिकाणी बचाव कार्याला सुरुवात झालेली आहे. बर. या गावची साधारण लोकसंख्या किती, आणखी काही लोक तिकडे असू शकतात, त्या दृष्टीने आपण पावलं टाकणार आहात की लोक अजून कुठे अडकलेत काय बघण्यासाठी? नाही, याची माहिती प्रशासनाने घेतलेली आहे. जवळपास 45 लोक त्या तांड्यामध्ये होते आणि बाकीचे लोक बाहेर अगोदरच आहे. आता 45 लोकांनाच बचाव कार्य सुरू आहे. बर. अंदाजे तुमच्याकडे जी माहिती आहे त्यानुसार किती वेळात हे बचाव कार्य, म्हणजे सगळ्या लोकांना बाहेर आणू शकतो आपण? या संदर्भामध्ये वायुदलाच्या जे काही अधिकारी त्या ठिकाणी टीम आहे, यानुसार हवामान जर चांगलं राहिलं तर लगेच हे सर्व होईल. परंतु हवामानामध्ये जर अजून थोडस अडचण आली तर थोडस थांबावं लागेल, परंतु या संदर्भातले पूर्ण प्रयत्न चालू आहे. बर. पण सध्याच्या घडीला पाऊस तिकडे पडत नाही असं आम्हाला कळलं, त्यामुळे ती एक समाधानाची बाब आहे. हो, जिल्ह्यामध्ये पाऊस थोडा थांबलेला आहे आता. बरं. परंतु त्यामुळेच हे सर्व चालू आहे, आणि नक्कीच लवकर या ठिकाणी वायुदलाच्या माध्यमातून या सर्व लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा प्रयत्न होणार आहे. बरं. त्यांच्या काही खाद्यपदार्थ किंवा पाणी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वगैरे ही सगळी तिकडे करण्यात आलेली आहे? हो, पूर्ण प्रशासन या ठिकाणी प्रशासनातले सर्व अधिकाऱ्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत. राठोड साहेब, खूप खूप धन्यवाद, आपण सविस्तरपणे आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल. तेव्हा जसं आता पालकमंत्री संजय राठोड यांनी देखील सांगितलं, लवकरात लवकर या 45 जणांना रेस्क्यू करण्याच्या दृष्टीने आता हेलिकॉप्टर पावलं टाकते, कारण वेळ आपल्या हाताशी कमी आहे. एकतर पावसाळी हवामान आहे, पावसाळी स्थिती आहे, त्यातच संध्याकाळची वेळ आहे, आणि त्यामुळे पुढच्या 1 ते 1.5 तासामध्ये लवकरात लवकर या सगळ्यांना रेस्क्यू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे, आणि हेलिकॉप्टरच्या माध्यमातून या सगळ्यांना रेस्क्यू करण्यात येते. 49 जण, त्यापैकी 6 जण बाहेर आलेले होते, आणि उरलेल्या साधारण 39-40 जणांना आता बाहेर काढण्याच्या दृष्टीने पावलं टाकण्यात येत आहे. एक्सक्लुझिव्ह दृश्य जेव्हा हेलिकॉप्टर पोहोचली आणि आता या लोकांना रेस्क्यू करण्यात येत आहे. यवतमाळमध्ये तुफान पावसाची हजेरी पाहायला मिळाली आणि साहजिकच ठिकठिकाणी पाणी भरलं, आणि त्याच पाण्यामुळे अनेक ठिकाणी लोक अडकलेले होते, अनेक ठिकाणी लोक
त्यांना बाहेर येता येत नव्हतं आणि त्याच दृष्टीने आता हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.